तालुक्यातील करगणी येथे झालेला आहे तब्बल सात दुकाने जळून खाक झालेली आहेत हार्डवेअर भांडी धान्य पशुखाद्य चहाची दुकान या आगीमध्ये खाक झाली आहेत यामध्ये सुमारे दीड ते दोन कोटी रुपयांचं नुकसान झाले सोमारी पहाटे सहा वाजता ही आग लागली होती ती पूर्ण आटोक्यात आणण्यात यश आलेलं आहे करगणी ग्रामपंचायतीच्या समोरील बाजूस आटपाडी भिवगाट रस्त्यालगत अनेक दुकान गाळे आहेत रविवारी रात्री अकरा ते साडे अकरा वाजण्याच्या सुमारास अरुण पांढरे यांच्या हार्डवेअर दुकानात आग लागली त्या लगत असलेलं दिलीप सरगर यांचं हार्डवेअरचं दुकान नानासो पांढरे यांचं धान्य दुकान पांडुरंग सरगर यांचे पेंडीचे दुकान सूर्यवंशीचे भांडी सेंटर अशोक पतकी यांचे पंढरपुरी चहाचे दुकान या आगीनं वेढलं आग झपाट्यानं विस्तारत गेली विटा आणि तासगाव नगरपालिकेचे अग्निशमक वाहनं दाखल झाली आहेत गावातील तरुणांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले सोमवारी पहाटे सहा वाजता आग आटोक्यात आली आहे त्यामुळं इतर दुकानं आगीपासून वाचवण्यात तरुणांना यश आलं ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागलं असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे